नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील जाधव, नाशिककर स्वप्नील जाधव यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं नेहमीप्रमाणे स्वागत आहे. तर मित्रांनो, बिग बॉस सीझन 2 मराठी या सीझनमधल्या जो सर्वात चर्चित राजकारणी नेता तथाकथित किंवा स्वयंघोषित म्हणता येईल असं, तर अभिजित बिचुकले याच्याबद्दलची पुढची बातमी म्हणजे पुढची अपडेट आली आहे. आपल्याला माहितीच असेल की बिग बॉसच्या सीझन 2 मराठी सीझन 2 महिन्याभरापासून जो खळबळ माजवतो आहे आणि आपल्या विविध कलाकारांनी आणि विविध स्टेटमेंट्सनी किंवा महिलांना अभद्र भाषेत शिवीगाळ करणाऱ्या या अभिजित बिचुकलेवर सातारा पोलिसांनी एक खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. तो गुन्हा त्या गुन्ह्यात त्याला एक म्हणजे राहत मिळते. न्यायालयाच्या आदेशामुळे जी काही अभिजित बिचुकलेवर एक गुन्हा नोंदवण्यात आला होता. तर मंडळी, खरी रामकथा ही आहे की अभिजित बिचुकलेला आधी सांगण्यात आलं होतं की चेक बाउन्स प्रकरणी अटक करण्यात आली सातारा पोलिसांकडून, परंतु आता असं कळतं आहे की अभिजित बिचुकलेला खंडणी मागितल्यामुळे अटक करण्यात आली आहे अशी एकाने आरोप केला होता. त्यानुसार न्यायालयाने पोलिसांना आदेश दिला होता की अभिजित बिचुकलेला जिथे असेल तिथून शोधा आणि अटक करा. तर त्याप्रमाणे सातारा पोलीस बिग बॉसच्या घरात गेले, बिग बॉसच्या घरातून अभिजित बिचुकलेला उचललं आणि साताऱ्याला आणलं. काही दिवसांपासून अभिजित बिचुकले याच्यात होता कस्टडीमध्ये. तर आता झालं आहे काय डेव्हलपमेंट की अशी अपडेट मिळते की बिचुकलेला आता सातारा पोलिसांकडून जामीन मिळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. आणि त्याचं कारण असं आहे की अभिजित बिचुकलेवर ज्याने खंडणीचा आरोप केला होता त्याने आता ती आपली खंडणीची तक्रार मागे घेतलेली आहे. तर त्यामुळे लवकरच जामीन मिळू शकतो अभिजित बिचुकलेला. आणि ही पण अपडेट समोर येते की बिग बॉसची एक टीम अभिजित बिचुकलेबरोबर साताऱ्यात आलेली होती आणि तिथेच थांबलेली आहे. जर जामीन आज मिळाला तर आज लगेचच बिचुकलेला बिग बॉसची टीम मुंबईला घेऊन जाणार आहे. आणि त्यामुळे अभिजित बिचुकलेचा जो बिग बॉसमधला पुढचा प्रवास आहे तो सुखकर होईल असं वाटतं आहे. तर आजची अपडेट ही आहे की अभिजित बिचुकले लवकरच बिग बॉसच्या घरात दिसू शकतो आपल्या सर्वांना. आणि पुन्हा ज्या बिग बॉसच्या घरात सगळे बाकीचे लोक आहेत, रुपाली असो नाहीतर शिवानी असो, रुपाली असो नाहीतर हिना असो, नाहीतर वैशाली नेमाडे असो, नाहीतर किशोरी शहाणे असो, नाहीतर सुरेखा पुणेकर असो, किंवा इतर किंवा परागई असो, तर मित्रांनो या सर्व मंडळींचा आता पुन्हा डोक्याचा ताप वाढणार आहे. कारण अभिजित बिचुकले येतोय, परत येतोय. आपणही नजर ठेवूया पुढे काय डेव्हलपमेंट होते. मी तुम्हाला लवकरच कळवेन अभिजित बिचुकले पुढे काय होत आहे त्याचं, अभिजित बिचुकले पुन्हा बॉसच्या घरात जातो की नाही जात. तर मित्रांनो, ही आता छोटीशी अपडेट मी घेऊन आलो नाशिककर स्वप्नील जाधव यूट्यूब चॅनलवर. जर आपण नवीन असाल ह्या यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. रेड बटन जे खाली असतं आणि बेल आयकनचं जे चिन्ह आहे तेही दाबून ठेवा, म्हणजे नोटिफिकेशन लगेच मिळेल आमचा नवीन व्हिडिओ आला की. आणि त्याचप्रमाणे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, मी स्वप्नील जाधव आता आपला निरोप घेतो, भेटूया लवकरच. जय हिंद, वंदे मातरम.